ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. डीबीटी योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांची धावपळ. कागदपत्रासाठी 30 मे अंतिम दिवस. शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केलं जातं. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. आता मात्र थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केलं जाणार आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत होता, त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते. मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटी मार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांचा त्रास देखील थांबणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत शहर आणि गाव स्तरावर आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळवले गेले आहे. दरम्यान संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 30 मे पर्यंत अद्ययावत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक संबंधितांकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देण्याच्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार असल्याने कागदपत्रे सादर करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली जात आहे. महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.